आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणार असे मत महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन तथा आमदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथे के केलंय अहमदपूर येथील लक्ष्मीनारायण मंदिर मंगल कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे माजी सभापती अॅडव्होकेट टी एन कांबळे बाळासाहेब पाटील आंबेगावकर अॅडव्होकेट भारतभूषण क्षीरसागर राजाभाऊ शिंदे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख माजी सभापती शिवाजीराव खांडेकर अध्यक्ष अजहर बागवान बालाजी बेकरे दीपक शिंगडे युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले यांच्यासह सर्व सेल पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आगामी नगरपालिका नगर, नगर परिषद पंचायत समिती आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवावा यासाठी वन बुथ पंचवीस युथ या मोहिमेला गती देण्याबाबत तसेच सभासद नोंदणी कार्यक्रमाला व्यापक रूप देण्यात यावे असे आमदार बाबासाहेब पाटील हे म्हणाले यावेळी अहमदपूर शहरासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते धर्मपाल सर्वदे एमसीएन न्यूज अहमदपूर